एस टी कर्मचारी राज्यभर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करीत असूनही त्यांना ऑगस्ट दोन हजार वीस पासून तीन महिन्याचं वेतन अद्याप मिळाले नाही त्यातच दिवाळी सण तोंडावर असताना प्रशासन वेतनाबाबत कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने प्रलंबित वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळण्यासाठी कर्मचारी आपल्या राहत्या घरी कुटुंबासह आक्रोश व्यक्त करणार आहेत कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये एस टी कर्मचारी घालून रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहे यात अनेक कर्मचारी बाधित झाले तर सुमारे ऐंशी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे असं असताना एस टी कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचं वेतन मिळालेलं नाही इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांचं वेतन नियमित मिळत असून महानगरपालिका बेस्ट मधील कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त अनुक्रमे रुपये पंधरा हजार पाचशे रुपये आणि दहा हजार शंभर रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केला आहे दिवाळी सण तोंडावर असतानाही प्रशासनाकडून एस टी कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही वेतनाबाबत संघटनेने वारंवार पत्र व्यवहाराद्वारे पाठपुरवठा करूनही त्याची दखल एस प्रशासनाने घेतलेली नाही वास्तविक एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देणे हे कायद्याने एस प्रशासनावर बंधनकारक आहे तसेच कामगार करारातील मान्य केलेल्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रमाणही महागाई भक्ता आणि सण उचल एस कामगारांना देणे आवश्यक का आहे शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या दोन टक्के तीन टक्के महागाई भक्त्याची थकबाकी अद्याप दिलेली नाही तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर दोन पासून लागू करण्यात आलेल्या वाढीव पाच महागाई भक्ताही एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप लागू ना केलेला नाही त्यामुळे कामगारात प्रचंड असंतोष वाढला असून प्रलंबित वेतन मिळण्यासाठी नऊ नोव्हेंबर रोजी प्रलंबित वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कर्मचारी आपल्या राहत्या घरी कुटुंबासह आक्रोश व्यक्त करणार आहेत बरोबरच दिवाळी सणापूर्वी एस कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचं थकीत वेतन थकीत महागाई भक्ता सण उचल न मिळाल्यास एस प्रशासनाने वेतन कायदा आणि कामगार करारातील तरतुदीचा भंग केल्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेमार्फत प्रशासनाविरोधात मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे